सर्वांना जय भीम जय शिवराय। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन होत आहे। मी महेश कांबळे, विभागीय अध्यक्ष लातूर कष्टाईप शिक्षक संघटना, तसेच माझे सहकारी महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त सरचिटणीस राहुलजी गायकवाड, या ठिकाणी आजचं जे आंदोलन आहे त्याचं स्वरूप मी थोडक्यात आपणास सांगतो। एससी एसटी पदोन्नतीचे आरक्षण आमचा संविधानिक अधिकार आहे, तो आम्हाला मिळालाच पाहिजे। तत्पूर्वी 17/8/2020 या रोजी माननीय कृष्णा इंगळे साहेब कष्टाईप कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज प्रत्येक कर्मचाऱ्याच्या घरी अशा पद्धतीचं बॅनर लिहून त्या बॅनरमध्ये एससी एसटी पदोन्नती आरक्षण आमचा संविधानिक अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे अशा पद्धतीचं हे बॅनर पोस्टर लिहून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे धरणे आंदोलन करत आहोत। या ठिकाणी पदोन्नतीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात याचिका क्रमांक 28306/2017 सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे। तेव्हापासून राज्यामध्ये 40,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्याच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत। इतर राज्यांनी मात्र न्यायालयाच्या निर्णयाधीन राहून पदोन्नती आरक्षण दिले आहे, परंतु फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात कर्मचारी अन्यायकारक धोरण अवलंबल्याचे दिसून येत आहे। फक्त मतासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करायचा एवढेच राज्यकर्ते करीत आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही। दिनांक 29 डिसेंबर 2017 पासून हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे। याबाबत कर्मचारी वर्गातून नाराजानी संताप व्यक्त होत आहे। याविरुद्ध 3 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यात माननीय कृष्णा इंगळे साहेबांच्या नेतृत्वात कष्टाईप कर्मचारी महासंघाने लोकशाही की पेशवाई हे आंदोलन मोठ्या प्रमाणे चालवलं होतं आणि मागासवर्गीय संघटनांनी पदोन्नतीच्या निर्णयात वेळोवेळी मागणी करूनही आरक्षण आणि पदोन्नतीचे भिस्ते गोंगडे त्यांनी जाणीवपूर्वक कायम ठेवले। यामुळे 21 ऑगस्ट रोजी माननीय सुप्रीम कोर्टात याबाबत अंतिम सुनावणी होणार आहे। अनुसूचित जाती आणि जमातीचा आरक्षण हा संविधानिक अधिकार आहे आणि तो मिळवून देणे हे राज्य शासनाची जबाबदारी आहे, परंतु दुर्दैवाने राज्य शासन या बाबतीत गंभीर दिसून येत नाही। अनुसूचित जाती आणि जमातीची बाजू मांडण्याकरिता माननीय सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने अजूनही ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्त केलेले नाहीत, यासाठी राज्य शासनाने विशेष सरकारी वकील नेमावा व कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण असणारे पदोन्नतीतील आरक्षण कायम राहण्यासाठी यावर तात्काळ निर्णय होण्यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत आणि आरक्षण हा विषय कायमचा निकाली काढण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात माननीय कृष्णा इंगळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभर 30 शाखेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी लातूर यांना निवेदन 17 ऑगस्ट 2020 रोजी द्यावायचे आहे, असे आव्हान अतिरिक्त सरचिटणीस राहुलजी गायकवाड सह मी स्वतः विभागीय अध्यक्ष महेश कांबळे, तसेच आमचे जिल्हा कोषाध्यक्ष सतीश मानतुसकर सर, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुभाषजी मस्के सर, सचिव संजयजी राऊत सर, आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आणि हे आंदोलन यशस्वी होऊन आमच्या महाराष्ट्र राज्यातील जे अनुसूचित जाती जमातीतील कर्मचारी आहेत त्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे एवढे 2 शब्द बोलून मी या ठिकाणी माझे मनोगत थांबवतो। जय भीम जय शिवराय।